देख रहा हूँ। घरच्या परिवारांना माझ्या तर्फे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। मी गुढीपूजन आताच केलंय, आता काय बाहेर जायला भेटत नाही काय नाही इकडं, आता सगळंच आमच्या इकडं पण सारच्या संचारबंदी चालू आहे। तुम्ही पण केलं असेल गुढीपूजन, मला पण कळवा। आणि मी तर गाठी बनवून दाखवलेली, तशी बनवून तुम्ही गुढीला घाला। मी पण माझी गाठी बनवलेली आहे ना, तर गुढीला घातलेली, तुम्ही पण बघा असेच बनवान, तुम्ही गुढीला घाला ग गाठी। मला पण लई जणाच्या कमेंट्या आल्या, तुम्ही गाठी बनवली आजी छान बनवली, तुम्ही पण बनवा माझ्यासारख्याच। आणि लई जण सांगते तुमचे बाबा दाखवा बाबा दाखवा, तर मी गुढी पूजन करता करता दाखवलंय। मला लई जण सांगते तुम्ही कुठल्या आजी सांगा। तुम्ही आहे ना नगर जिल्ह्यात कासार सारोळ गाव आहे आमचं, तिथं येत राहायला। तुम्ही पण या मला भेटायला, आता हे करोना संपल्याव या आमच्या गावाला। आम्ही एकदम गावाच्या बाहेर विशेच्या तोंडीत मेन रोडला राहायला, तर काय आमच्या शेजारी बी सगळ्यांनी गाठ्या साऱ्या गावात गाठ्या बिट्या बनवल्यात, तया हे केल्यात, आता कोणी बाहेर जात नाही काय नाही। तुम्ही पण बाहेर जाऊ नका, आता मी जर सगळ्यांच्या गुढ्या दाखवते तुम्हाला। तुमच्या जेवढ्या कमिटी येतात ना तेवढ्या पण मला पोरं वाचून दाखवतात, पण आता आमच्या भैयाचे पेपर चालू आहेत ना, त्यामुळे त्याला वेळ भेटत नाही। आणि आता आहे ना तुम्ही, तुम्हाला हे मला सगळं वाचून दाखवतात, आणि तुमचे सगळे माझ्या पोत येतात उत्तर। असेच तुम्ही पण बाळांनो बाहेर निघू नका, आता मी चालले मला व्यावरायचं आहे घरातलं, बाहेर हिंडू नका जास्त। गॅसचा रोग सुटलाय, काही वातावरणच खूप हे झालेलं आहे आता, तर आमचे सगळं बंद आहे, खेडेगाव असून बंद आहे सगळं। तुम्ही पण हिंडायचं नाही, कुठं जायचं नाही, खा प्या मज्जा करा, घरातच आपलं बसून पुरणपोळी खा।